लास्ट लेक्चरला आपलं काय काय झालं होतं, आपण सीपीयू चे पार्ट बघितले होते. एक सीपीयू मध्ये काय काय असतं, बरोबर आहे की नाही? आपण बाहेरून ब्लॅक कलरचा बॉक्स बघतो, पण मध्ये काय काय असतं ते सगळे पार्ट बघितले होते आपण. काय काय होतं त्यामध्ये? मदरबोर्ड, एसएमपीएस मदरबोर्ड, आणखी काय होतं, हार्ड डिस्क, केबल होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या, आणखी काय होतं, असे वेगवेगळे पार्ट बघितले होते आपण. मेमरी असेल, हे सगळं काय असतं सीपीयू मध्ये वेगवेगळे पार्ट, आणि त्याचे छोटेसे थोडक्यात फंक्शन बघितले होते. आज आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये बघा पूर्ण काय बघायचंय, मदरबोर्डचं बघा, हार्डवेअर इन्स्टॉलेशन अँड ट्रबल शूटिंग. आता यामध्ये सगळ्यात मेन काय, आपला मदरबोर्ड, बरोबर आहे की नाही? आता मदरबोर्ड मध्ये आज आपल्याला काय बघायचंय, मदरबोर्डचे टाईप, कंपनी, आणि त्या मदरबोर्ड इन्स्टॉल करताना किंवा त्याच्यावर काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात कम्प्युटर चालू करताना, ते सगळं आपल्याला काय करायचंय ह्या चॅप्टर मध्ये बघायचंय. बघा सगळ्यात पहिले बघा मदरबोर्ड. आता सीपीयू काय होतं आपल्या कम्प्युटरचा, सीपीयू ला काय म्हटलं होतं आपण, सीपीयू काय हा आपल्या कम्प्युटरचा हृदय कसा झाला, काय होता मेन पार्ट होता, ब्रेन सारखं काम करायचं, बरोबर. आता सेम तसंच मदरबोर्ड काय काम करतो, मदरबोर्ड हे पीसी च काय हृदय, त्याला सिस्टीम मेन बोर्ड असेही म्हणतात. तो सर्व कम्प्युटर डिव्हायसेसला एकत्र आणण्याचे महत्वाचे कार्य करतो. बघा आता मदरबोर्ड वरील कंपोनंट आपल्या कम्प्युटरचा टाईप, त्याची कार्यक्षमता आणि मर्यादा निश्चित करतो. बघा आता एक मदरबोर्डवर ठरतं, मदरबोर्डवर ठरतं की आपल्या पीसीची कॉन्फिग्रेशन काय, बरोबर आहे की नाही? आपल्या पीसीची किती कॅपॅसिटी आहे काय, हे सगळं कसं ठरतं आपलं मदरबोर्डवर. बघा आता त्या पुढे काय दिलंय, मदरबोर्डवर मायक्रो प्रोसेसर, को प्रोसेसर, मेमरी, बायोस, एक्सपान्शन स्लॉट, सेव्हरल बसेस आणि सॉकेट्स असतात. मदरबोर्डवर सर्व कार्ड, साऊंड कार्ड, डिस्प्ले कार्डला सपोर्ट करतं, आणि त्याच्यापासून पुढे एक्स्टर्नल सर्किट एलिमेंट कनेक्ट केले जातात. मदरबोर्ड विकत घेताना नेहमी जास्तीत जास्त इंटरफेस अँड स्टँडर्ड कंट्रोल्स असलेले घेणे चांगले. बघा आता पुढे मदरबोर्डची इमेज दिली आहे, मदरबोर्डची इमेज दिली. बघा आता ह्या इमेज मध्ये बघा इथे सगळे पार्ट दाखवलेले त्याचे, त्याच्यावरती काय काय असतं बघा इथे दिलंय, कोणते कोणते असते इथे बघा, मेमरी, बायोस, एक्सपान्शन स्लॉट्स, हे सगळे पार्ट इथे कुठं असतात, मदरबोर्डवर. मदरबोर्डला मेन बोर्ड काय म्हटलं बघा, हार्ड डिस्क पण आपला कुठं कनेक्ट असते, मदरबोर्डला. सगळ्या जे मेन पार्ट आहे, एसएमपीएस असेल, सगळे मेन पार्ट कशात कनेक्ट असतात, रॅम असेल, तुमचे साऊंड कार्ड, आपले आयओ पोर्ट, सगळं कुठं असतं इथे, मदरबोर्डवर. म्हणून आपण त्याला काय म्हटलेले, मेन बोर्ड. बघा आता ह्या मदरबोर्डचे पण काय वेगवेगळे प्रकार आहे. आता याचे एक व्हर्जन बघू आपण. सगळ्यात पहिले हा जुना मदरबोर्ड होता, बघा सगळ्यात जुन्या काळे हा कोणता होता, एटी मदरबोर्ड. आता बघा हा ह्या मदरबोर्डवर बघा काय सगळ्यात जास्त, एक्सपान्शन स्लॉट्स. पहिले त्याची इमेज बघा. बघा आता एटी मदरबोर्ड हा सर्वात जुना मदरबोर्ड आहे. हे मदरबोर्ड पूर्वीच्या 286 किंवा 386 किंवा बघा तिथं काय दिले, 486 संगणक मध्ये वापरले जाते. आता हे त्या वेळेसच्या कम्प्युटर्सचे नेम आहे. बघा एटी मदरबोर्डवर प्रत्येक 6 पिनचे 2 पॉवर कनेक्टर बसवलेले आहेत. एटी मदरबोर्ड हे बघा एटीच्या म्हणजे 80 सुरुवातीच्या काळात उपलब्ध होते. त्याची कॅपॅसिटी जास्तीत जास्त, त्याची रॅम किती होती, 1 ते 4 MB. आता आपल्या मोबाईलला पण याच्यापेक्षा जास्त असते, बरोबर आहे की नाही? आताचे मदरबोर्ड सगळे, आता मिनिमम रॅम किती असते आपल्या पीसीची, किती असते, 1 MB? नाही नाही, किती असते कमीत कमी, मोबाईलची किती आहे तुमच्या,
4 GB 2 GB आता रॅम तुमच्या कशा आहे जीबी मध्ये तेव्हाचा हा जुना मदरबोर्ड बघा त्यावर काय होते सगळे मेमरी स्लॉट एटी कनेक्टर इथे बघा बायोस हे एवढ्या प्रकारचे एक्सपान्शन स्लॉट तुम्हाला सांगितलं मी पहिल्या जे जुने मदरबोर्ड होते त्यावेळेस तुम्हाला जर साधा साऊंड युज करायचा असेल किंवा प्रिंटर जरी युज करायचा असेल तर तुम्हाला काय युज करावं लागायचं पहिले त्याचं कार्ड विकत घेऊन ते इन्स्टॉल करावं लागायचं आणि त्यानंतर तुमच्या पीसी मध्ये ते फंक्शन सुरू व्हायचं त्याशिवाय आपल्याला मदरबोर्ड म्हणजे आपल्या पीसी मध्ये डायरेक्ट आपण नेट किंवा साऊंड कनेक्ट करू शकत नव्हतो हे 80 काळात वापरला जाणारं मदरबोर्ड होतं बघा हा मदरबोर्डच किती मोठा आहे बघा आता इथे याचा हा प्रोसेसर फॅन दिसतंय हे सगळे पार्ट बघा आता हा एक प्रकार कोणता एटी मदरबोर्ड पुढचा बघा आता नंतरचा सेकंड कोणता आहे ATX मदरबोर्ड आता हा त्याच्यानंतर पुढचं वर्जन त्याचं हे कोणतं आलं ATX मदरबोर्ड बघा आता याचं डिस्क्रिप्शन एटी मदरबोर्ड हा ATX मदरबोर्ड पण हा काय सगळ्यात जुना मदरबोर्ड होता ATX-च्या बघा आता ATX मध्ये थोडेसे चेंजेस झालेले होते काही पिन्स त्याच्या कशा आल्या होत्या ATX मदरबोर्डवर त्याच्यावर बघा एक्सपान्शन स्लॉट्स कमी झाले होते आणि त्याची त्या जुना जो ATX मदरबोर्ड होता त्यापेक्षा त्याच्यावरचे काय याच्यावरती एक्सपान्शन स्लॉट वगैरे कमी झाले होते आणि काही फंक्शन याच्यावर इनबिल्ट आले होते आत्ताच्या नवीन जनरेशनचे सगळे मदरबोर्ड कोणते ATX मदरबोर्ड आहे बघा पुढे बघा थर्ड कोणता आला त्यानंतर पेंटियम फोर पेंटियम फोर नाव आहे त्याचं पेंटियम फोर मदरबोर्ड आता आता आपण जे यूज करतो इथून पुढे ते सगळे हे मदरबोर्ड यूज करतोय आता ह्याच मदरबोर्डचे आपल्याला एक एक पार्ट डिटेल मध्ये स्टडी करायचं आहे बघा पुढे आता इथे बघा काही मदरबोर्डचे इमेजेस दाखवलाय बघा स्टँडर्ड काही मायक्रो ATX मिनी नॅनो आणि पिको हे सगळे वेगवेगळे प्रकारचे मदरबोर्ड आहे आता त्यांचे नेम बघा त्याला काही वेळेस असं दाखवलं जातं UATX किंवा मिनी ATX फ्लेक्स ATX EATX असे वेगवेगळे त्याचे नाव आहे बघा आता हे मदरबोर्ड कोणकोणत्या कंपन्या बनवतात तुम्ही मोबाईल घेताना जशी कंपनी बघता की नाही कोण सॅमसंगचा घेता बरोबर आहे की नाही सेम तशाच मदरबोर्ड कोणकोणत्या कंपन्या बनवतात सगळ्यात पॉप्युलर आपण ऐकलेली आहे कोणती इंटेल ऐकतो की नाही इंटेलचा i5 प्रोसेसर i6 ऐकतो की नाही मदरबोर्ड सगळ्यात कोणते इंटेल असेल असूस पुन्हा ए ओपन ए बीट हे सगळ्या काय पॉप्युलर मदरबोर्ड आहे ह्या सगळ्या कंपन्या मदरबोर्ड मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सगळ्यात पुढे बघा सीपीयूचा जो मेन पार्ट कोणता आहे मदरबोर्ड तो वेगवेगळी कंपनी एक म्हणजे जसं तुम्ही जर एखादा LG-चा कम्प्युटर घेतला किंवा डेलचा पीसी घेतला तर डेलच्या पीसी मध्ये डेलचा मदरबोर्ड नसतो मदरबोर्ड बनवणाऱ्या कंपन्या कशा असतात वेगळ्या असतात त्यातल्या ह्या मदरबोर्डच्या कंपनीज आहे बघा बघा आता हे आपल्याला पुढे आता याचे पार्ट्स बघायचे बघा आता पहिले मदरबोर्ड हा काय पीसीचा आपला मेन बोर्ड आहे बरोबर की नाही मदरबोर्डवर कोणते कोणते पार्ट्स आहे बघा मेमरी बायोस एक्सपान्शन स्लॉट त्याच्यावर बस सॉकेट जे काही इमेज मध्ये दिसतंय बघा आता इथे IDE कनेक्टर असेल सीपीयूचा आपला फॅन सीपीयूचं सॉकेट PCI स्लॉट इथं आपली कम्प्युटरची बॅटरी आता हाच एक एक पार्ट आपल्याला पुढे डिटेलमध्ये बघायचा आहे त्याआधी आपण बघू याचं इन्स्टॉलेशन करताना किंवा त्याच्यावरून कम्प्युटरला काय काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात बघा आता मदरबोर्डशी संबंधित प्रॉब्लेम आणि त्यावरील उपाय आता फर्स्ट रिझन आपली जर सिस्टीम हँग होत असेल होतो की नाही आपलं पीसी हँग काही वेळेस तर बघा सिस्टीम हँग होत असेल त्यावेळेस काय करायचं आपल्याला सगळ्यात फर्स्ट पॉइंट काय सगळ्यात फर्स्ट पॉइंट मेमरीचे मदरबोर्डशी कनेक्शन तपासा आवश्यक असल्यास मेमरी बदला
सगळ्यात पहिले काय करायचंय, जी आपली मेमरी असते रॅम मेमरी असेल तिचं व्यवस्थित कनेक्शन आहे की नाही ते आपल्याला काय करायचंय इथे चेक करायचंय. जर ते होत नसेल तरी पण आपली सिस्टीम काय होऊ शकते, हँग होऊ शकते. बघा पुढे सेकंड पॉइंट काय, मायक्रो प्रोसेसर गरम होत असेल तर फॅन चेक करावा. आपण मदरबोर्डवर फॅन बघा, इथे इमेज दिलेली आहे. मदरबोर्डवर काय असतो, सीपीयू जे आहे तिथे काय असतो, एक फॅन असतो. बघा इथे बघा ह्या इमेज मध्ये हे इथे जे हीट सिंक दिलेलं आहे इथे काय असतो, त्याच्यावरती एक फॅन बसवलेला असतो. बघा इकडच्या साईडला सीपीयू वर तो जर फिरत नसेल तर आपला मदरबोर्ड काय होऊ शकतो, गरम होऊ शकतो आणि आपली सिस्टीम हँग होऊ शकते किंवा रिस्टार्ट पण होतो पीसी त्यामुळे. बघा पहिले काय काय चेक करायचं, रॅम आपली व्यवस्थित आहे की नाही बसलेली. त्यात सेकंड पॉइंट काय चेक करायचा, फॅन फिरतोय की नाही, तो चालू आहे की नाही तो चेक करायचा. जर फॅन फिरत नसेल तर काय करायचंय, त्याचं पॉवर कनेक्शन चेक करायचंय. किंवा जर तो फॅन चालू नसेल तर तो सीपीयूचा फॅन काय करायचा, चेंज करायचा. बघा थर्ड पॉइंट काय, जर सिस्टीम हँग होत असेल त्यातला मदरबोर्डचे कनेक्शन व्यवस्थित आहे की नाही हे चेक करायचं. जर इथं मदरबोर्ड मध्ये आपण पॉवर एस एम पी एस मधून जो पॉवर सप्लाय देतो तो जर व्यवस्थित नसेल तरी पण आपली सिस्टीम काय होऊ शकते, पूर्ण मदरबोर्ड खराब होऊ शकतो. बघा त्यामुळे हे उलट जर केलं तर मदरबोर्ड डॅमेज होऊ शकतो. त्यामुळे हे फक्त टेक्निकल पर्सननीच करायचंय, ज्याला माहित नाहीये त्यांनी कुठं पण काय कोणता पण काढून कुठे कोणती पण पिन कुठे काढून लावून बघायची नाहीये. बघा नेक्स्ट पॉइंट काय दिला आहे, यातला बायोस चिपचा प्रॉब्लेम असू शकतो. बघा इथे मदरबोर्डवर बायोस चिप दिसते इथे. आता जर ही चिपचा जर प्रॉब्लेम असेल तरी पण आपली सिस्टीम हँग होऊ शकते. बघा त्याला जर काही प्रॉब्लेम असेल तर ती काढून दुसरी बसवा किंवा ती काढून एकदा पुन्हा फिट करायची. तरी पण प्रॉब्लेम आला असल्यास दुसरी बायोस चिप फिट करून पीसी चेक करावा. आता हे बायोस चिप काढणं आणि टाकणं हे पण ज्याला माहितीये तेच करावं. पण बेसिक आपला पीसी जर बंद पडला असेल किंवा हँग होत असेल तर कोणत्या कोणत्या रिझनमुळे हँग होऊ शकतो हे आपल्याला समजलं पाहिजे की नाही. तर डायरेक्ट आपला पीसी बंद पडला, मदरबोर्ड चेंज करा असं तर नाही करणार ना आपण, असं करणार का? तुम्ही जर कम्प्युटर तुमचं खराब झालं रिपेअर करायला घेऊन गेले तर ते काय करतात, पहिले सीपीयू खोलून काय चेक करतात, पहिले त्याचा मदरबोर्ड, मग मदरबोर्डवरचे कोणते कोणते पार्ट्स चेक करतात ते सगळ्यात पहिले. बघा आपण इथे पहिले काय चेक करणार, ते रॅम मेमरी व्यवस्थित कनेक्ट आहे की नाही फर्स्ट ते चेक करणार. सेकंड काय चेक करणार, त्याचा फॅन चालू आहे की नाही ते चेक करणार. थर्ड काय करणार, काय करणार थर्ड, सगळे त्याचे पॉवर कनेक्शन व्यवस्थित कनेक्ट आहे की नाही ते चेक करणार. त्यानंतर बायोस चिप जी आहे आपली ती व्यवस्थित बसवलेली की नाही हे काढून ते परत बसवून बघणार. बघा हे चार रिझन. पुढे बघा आणखी, कीबोर्ड मुळे पण प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते. कीबोर्डचे कनेक्शन व्यवस्थित आहे की नाही ते चेक करा. काही वेळेस बघा आपलं इनपुटच जर प्रॉपर जात नसेल, कीबोर्ड काय आपलं इनपुट डिवाइस, कीबोर्डचं जर काही खराब झालेलं असेल, आपण इनपुट देतोय आणि जात नाही, मग त्यावेळेस पण काय होऊ शकतं, आपली सिस्टीम हँग होऊ शकते प्रॉपर इनपुट न गेल्यामुळे. तेव्हा आपण काय हे काय कीबोर्डचे कनेक्शन काय करायचे, आपल्याला चेक करायचे. पुढे बघा सॉफ्टवेअरमुळे प्रॉब्लेम असल्यास सॉफ्टवेअर पुन्हा इन्स्टॉल करावे. तरीही कम्प्युटर हँग होत असेल तर हार्ड डिस्क फॉर्मॅट करून सर्व सॉफ्टवेअर पुन्हा इन्स्टॉल करावे. वरील सर्व उपाय झाल्यावर हार्ड डिस्क मदरबोर्ड काय करायचं आहे, बदलून घ्यायचं. जर तुम्ही सगळे चेक केलं, काय काय चेक केलं, रॅम चेक केली, सीपीयूचा फॅन चेक केला, त्यानंतर पॉवर कनेक्शन चेक केले, बायोस चिप चेक केली आणि कीबोर्ड पण चेक केला, सॉफ्टवेअरचा जर प्रॉब्लेम असेल तर सॉफ्टवेअर
अनइन्स्टॉल करून किंवा व्हायरस वगैरे झाला असेल तर अँटीव्हायरसचे सॉफ्टवेअर टाकून सॉफ्टवेअर पुन्हा इन्स्टॉल करून तरी पण तुमचा पी सी चालत नसेल तर नंतरचा काय उपाय तुमच्याकडे मदरबोर्ड चेंज करणे. आले लक्षात सगळं सिस्टीम हँग होत असेल तर आपण काय काय करू शकतो. त्यानंतर बघा तरी पण जर आपला मदरबोर्ड आणखी काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात हे कोणते झाले सिस्टीम हँग झाली तर झाले. पुढे बघा जेव्हा मदरबोर्डला पॉवर सप्लाय जोडला जातो त्यावेळी विशेष रूपाने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पॉवर सप्लायचे कनेक्टर त्याच्यात चुकीचे लावले गेले तर मदरबोर्ड पूर्ण खराब होण्याची भीती असते. बघा आता इथे जे पॉवर कनेक्टर आहे बघा आपण इथे जे कनेक्ट करणार आहे बघा इथे ATX सप्लाय कनेक्टर जे आहे इथून आपण पॉवर देणार आहे ते जर आपण चुकीचं जोडलं किंवा ते जर खराब झालं तर आपलं पूर्ण मदरबोर्ड काय होऊ शकतो खराब होऊ शकतो. बघा पुढे बघा आणखी वेगवेगळे रिझन्स दिलेले आहे की कोणत्या कोणत्या गोष्टींमुळे मदरबोर्ड आपला खराब होऊ शकतो. बायोस चिप योग्य प्रकारे काम करत नसेल त्याला सॉकेटमधून तर ती पुन्हा जोडली पाहिजे तरी देखील प्रॉब्लेम असेल तर आपण काय करू शकतो ती छोटी बायोस चिप चेंज करू शकतो. त्यानंतर पुढे बघा मदरबोर्ड कॅबिनेटमध्ये प्लॅस्टिक स्टडच्या सहाय्याने हलणार नाही अशा प्रकारे लावावा. मदरबोर्ड जो आपण CPU च्या कॅबिनेटमध्ये फिट करतो तो लावतानाच अशा पद्धतीने लावायचा आहे की त्याचे कोणतेच पार्ट त्याने हलणार नाही. बघा प्लॅस्टिक स्टडच्या हेल्पने तो व्यवस्थित बसवायचा आहे. पुढे बघा HDD FDD कंट्रोलरच्या केबल्स मदरबोर्डवर लावताना चुकीच्या बसल्यास बसवलेले ड्राइव्ह आपले काम करणे बंद करेल व त्यामुळे केबल पिन नंबर पाहूनच बसवाव्या. बघा आता केबल पिन काय करायचे आपल्याला सगळ्या त्याचे जर नंबर असेल ते काय करायचे सगळं पाहून बसवायचे. आता HDD FDD कंट्रोलर म्हणजे काय HDD हार्ड डिस्कला आपण म्हणतो ना हार्ड डिस्क ड्राइव्ह फ्लॉपी डिस्क ड्राइव्ह हे सगळे जे कंट्रोलर्स आहे हे काय करायचे आपल्याला काय करायचे त्याचे पिन बसवून घ्यायचे. बघा आता याचा उरलेला पार्ट आपण उद्याच्या लेक्चरला बघू.